अंड्याची अशी भाजी की तिथे वाटण नको, जास्त मसाले नको, तरी पण खायला मात्र एकदम चवदार. कुठल्याही पूर्वतयारीची गरज नाही, खायला अगदी एक नंबर लागते. आणि दिसायलाही बघा किती छान दिसते आहे ना, अगदी पाहून खायची इच्छा होते. अगदी पोळीसोबत का, पोळीला पण व्यवस्थित रश्श्यासहित आपली ही भाजी येते, तुम्ही बघू शकता. किंवा भातात टाकून मिक्स करून खा, जबरदस्त झालेली आहे भाजी, तुम्ही बघा. नमस्कार, सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि अंडा करी बनवतो आहे, कारण श्रावण सुरू होतं आहे आणि म्हटलं श्रावण सुरू व्हायच्या आधी चला एक अंडा करीची रेसिपी आपण पोस्ट करावी. तशा अंडा करीच्या बऱ्याच रेसिपी टाकलेल्या आहे, पण प्रत्येक रेसिपीमध्ये काही ना काही नाविन्य असतं. आजची रेसिपी तशीच आहे, म्हणजे अगदी चव वेगळी, करण्याची पद्धत वेगळी आणि सुपर बनते. अगदी साध्या पद्धतीने आपण रेसिपी बनवली आहे, कुठलीही झंझट नाही. म्हणजे तुम्ही अगदी वेळेवरती कुठलीही पूर्वतयारी न करता ही अंडा करी बनवू शकता, पण खायला मात्र एक नंबर लागते. आणि अगदी साधी सोपी रोजच्या जेवणातली आपली ही चव आहे. आणि ही जी अंडा करी आहे ती एक नंबर लागते. आणि ती एक नंबर लागण्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहता, कारण त्याची बनवण्याची पद्धत जी आहे ती महत्त्वाची आहे. तशा पद्धतीने जर तुम्ही अंडा करी बनवली तर सगळ्यांनाच आवडेल. तर आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. आणि त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. इथे 6 अंडी घेतलेली आहे मी, त्यानंतर बारीक चिरून घेतलेले हे 4 कांदे आहे, 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या, 2 टोमॅटो आहे, टोमॅटोला पण छान बारीक कापून घ्यायचं, नंतर अद्रक आणि लसूण याची पेस्ट आहे. आणि या पेस्टमध्ये 2 इंची आलं आणि एक छोटा गाठा जो आहे तो लसणाचा होता, तर थोडीशी जाडसर ती पेस्ट करून घ्यायची, खूप फाईन पेस्ट नाही करायची. आणि हे कोथिंबीरीच्या काड्या आहेत. त्या पहिल्यांदा आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. तर कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये तेल घालून घेऊ. छोटा 2 चमचे तेल घालून घे त्याच्यामध्ये. तेलाला गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. कांदा घालून घेऊया आणि या कांद्याला आपल्याला छान तांबूस होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला हायवरती आणि नंतर मीडियम फ्लेमवरती आपण याला तांबूस होऊ देऊ. आणि तुम्ही बघू शकता कांदा छान तांबूस झालेला आहे. इथे तेलाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी अधिक. आणि आपण आता त्याच्यामध्ये हे अद्रक आणि लसूण जे आहे त्याची पेस्ट घालून घेऊ. तर मी पूर्ण पेस्ट घालणार नाही आहे, छोटा 1 चम्मच जे आहे मी तसंच राहू देते. बघू शकता एवढी पेस्ट मी तशीच ठेवली. आणि एक याचा आता कच्चेपणा आपल्याला जाऊ द्यायचं आहे, तोपर्यंत हे आपण शिजवून घेऊ. हिरवी मिरची तर मी अर्धीच टाकलेली आहे, पूर्ण टाकलेली नाही. या कोथिंबीरीच्या काड्या त्या पण मी थोड्या ठेवून दिलेल्या, पूर्ण याच्यामध्ये नाही घातलेल्या. आपण हे आता मिक्स करून घेऊ. 2 चमचे धणे पावडर, भाजलेलं जिरे पावडर 1 चमचा, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा काश्मिरी मिरचीचं पावडर. ऑप्शनल आहे काश्मिरी मिरचीचं पावडर. आता आपण याला मिक्स करून घेऊ. आणि या मिरची पावडरचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपण या तेलामध्ये थोडंसं त्याला होऊ देऊ. तर त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे, मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ मी छोटा 1/2 चमचा टाकून घेतलेलं, अगदी थोडं पाणी टाकून घेऊ, 2 ते 3 चमचे. त्याच्यामुळे भाजीचा ठसका उठत नाही आणि सगळे मसाले व्यवस्थित शिजले जातात. आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिट शिजू देऊ, म्हणजे आपले टोमॅटो पण सॉफ्ट होतील. चेक करून घेऊ आपण. आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहे. थोडंसं चमच्याच्या साहाय्याने आपण असं स्मॅश करून घेऊ, म्हणजे सगळे टोमॅटो छान एकजीव होते. आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं, थोडंसं मिक्स करून बघूया आपण. मी परत थोडं पाणी घालून घेते, म्हणजे मी टोटल इथे 2.25 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला या ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही ग्रेव्हीची थिकनेस बघू शकता,
पाण्यासारखीच झालेली आहे, पण आपली ग्रेव्ही जी आहे ती थिक होणार आहे नंतर, त्याच्यामुळे थोडं पाणी जे आहे ते अशा पद्धतीने जास्त घालून घ्यायचं सुरुवातीलाच. आता या कढईला ना मी दुसऱ्या शेगडीवरती शिफ्ट करते बाजूला, कारण इथे आपल्याला आता एक बनवायचे आहे. तर इथे मी ही पॅन घेऊन घेतलेली, थोडी खोलगट घ्यायची किंवा तुम्ही दुसरी कढई पण घेऊ शकता, आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ. तर छोटे 2 चमचे, पोहे खायचा जो चमचा असतो ना बस तेवढेच 2 चमचे तेल घेतलेलं. तेलाला गरम होऊ देऊ. आता त्याच्यामध्ये 1/2 चमचा जे आहे ते मोहरी घालून घेते, आणि मोहरीला तडतडू द्यायचं आपल्याला. आणि मोहरी तडतडायला लागली छोटा 1 चमचा जे आहे ते जिरं घालून घेतलेलं. जिऱ्याला पण आपल्याला आता फुलू द्यायचं आहे चांगलं. बघू शकता जिरं पण आपलं छान फुललं आहे. आता हे थोडंसं तेल आपण सगळीकडे स्प्रेड करून घेऊ याच्यावरचं. आणि याच्यावरती आपण काढून ठेवलेली ही हिरवी मिरची, नंतर हे अद्रक आणि लसूण याची पेस्ट, आणि ह्या कोथिंबीरीच्या काड्या हे आपण मिक्स करून घेऊ. इथे गॅस जो आहे तो स्लिमच आहे सध्या. आणि आपण आता त्याच्यामध्ये आपली ही सगळी अंडी जी आहे ती फोडून टाकून देऊ. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. मी छोटा 1/2 चमचा घालून घेतलेलं. आणि हे 5 ते 6 मिरे आहे मी खलबत्त्यामध्ये असे थोडेसे बारीक करून घेतले, ते त्याच्यावर टाकून घेऊ. आता इथे गॅसची फ्लेम जी आहे ते हायवरती करून द्यायची, आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची, एक छान त्याच्यामुळे हाय फ्लेमवरती हे शिजवून घेतले ना तर खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला. आणि हे व्यवस्थित मस्त शिजल्या जातात, असे खरपूस शिजल्या जातात, तर आपल्याला तसे शिजवून घ्यायचे आहे. सुरुवातीला तो मसाला जळेल म्हणून अगदी आपण स्लिमवरती ठेवलं होतं, आता हे सगळं हायवरती होऊ द्यायचं. आणि तुम्ही बघू शकता बाजूला जी आहे ते आपल्या ग्रेव्हीला पण उकळी आलेली आहे. आणि बघू शकता याला मस्त परफेक्ट असा रंग आलेला आहे, सगळं पाणी याच्यामधलं सोक झालेलं आहे. आणि फिरवत राहायचं हे सारखं, म्हणजे आपलं बुडायला लागायला नको आणि खमंग असं मस्त शिजल्या गेलं पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता हे मस्त हाय फ्लेमवरती असं शिजल्या गेलेलं आहे. बघू शकता थोडासा रंग जो आहे थोडे ब्राउनिश आपले हे झालेले आहे थोडे थोडे. आणि आपलं हे आता परफेक्ट शिजलेलं आहे. आता आपण गॅस जो आहे तो बंद करून देऊ, किंवा बाजूला जी ठेवलेली ग्रेव्ही आहे मी ती या शेगडीवरती घेऊन घेते आणि हे बाजूला करते थोडं. आणि या ग्रेव्हीला पण छान बॉईल आलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ते कमी करून घेऊ, आणि हे शिजवून घेतलेली अंडी जी आहे ती सगळी या ग्रेव्हीमध्ये टाकून देऊ. आता हे मिक्स करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता आपण ग्रेव्हीमध्ये पाणी जे आहे ते म्हणून जास्त घालून घेतलं होतं. आता काय होईल ना, हे जे आपण ही भुर्जी म्हणू एक प्रकारची, तर ती भुर्जी आहे तर यातलं बरंच पाणी असं ॲब्सॉर्ब करून घेते, आणि आपल्या ग्रेव्हीला जो आहे तो एक थिकनेस येतो. तर मी गॅसचा पॉवर परत वाढवून देते हे टाकल्यानंतर, आणि आपल्याला एक बॉईल येऊ द्यायचा याचा हाय फ्लेमवरती. बघू शकता किती सुंदर दिसते आहे. आणि जी भुर्जी होती ना मी त्याच्यामध्ये मुद्दाम हळद घातलेली नाही आहे, हळद त्याच्यामध्ये घालून नाही घ्यायची, त्याच्यामुळे त्याचे 2 कलर जे आहे ते डिफरन्शिएट होते ग्रेव्हीचा आणि आपल्या त्या भुर्जीचा. आता एक मोठा बॉईल आलेला आहे चांगला, आपण गॅसला जे आहे ते एकदम स्लो करून देऊ. आता झाकण ठेवू आणि फक्त 1 ते 2 मिनिट आपल्याला हे शिजून घ्यायचं. आता इथे मी गॅस जो आहे तो बंद करून देते, आणि इमिजिएट सर्व न करता 3 ते 4 मिनिटांनीही सर्व करायला घ्यायची भाजी. आणि इथे आपली भाजी तयार आहे सुपर. बघू शकता तुम्ही मस्त रंग आलेला आहे भाजीला. आणि आपण बघूया, आणि अशा ग्रेव्ही पण आपली परफेक्ट झालेली आहे भाजीची. खायला अगदी एक नंबर लागते, आणि दिसायलाही बघा किती छान दिसते आहे ना, अगदी पाहून खायची इच्छा होते. आणि इथे आपली एक वेगळ्या पद्धतीची अंडा करी जी आहे ती अगदी तयार आहे. आणि तुम्ही या पद्धतीने एकदा अंडा करी नक्की बनवून बघा, खूप छान होते. आणि बघितलं असेल तुम्ही अगदी लवकर तयार होते पटापट विदाउट एनी प्रिपरेशन. सो रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.